ते अनेक मुख्यमंत्री झाले, सर्वात उत्तम मुख्यमंत्री हे राज्याचे एकनाथ शिंदे साहेब असतील. एक लिंग को शीश नवा के आज भवानी मात मना के लक्ष्य अपनी लक्ष्य पथ पर निकल पड़ा है. लक्ष्य अपनी लक्ष्य पथ पर निकल पड़ा है. मन में तूफानों को भर के महलों से माटी पे उतर के शिखर आज शून्य की खोज में निकल पड़ा है. शिखर आज शून्य की खोज में निकल पड़ा है. राजतंत्र चाहे प्रजातंत्र हो, इस जीवन का एक मंत्र हो, इस दर से कोई मायूस नहीं जाएगा. इस दर से कोई मायूस नहीं जाएगा. इस दर से कोई मायूस नहीं जाएगा. खासदार सदाशिव लोखंडे शिर्डी लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आलेला आहे. माझं राजकीय जीवन मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिकेची 1985 पहिली निवडणूक लढली. नंतर मी सेकंड निवडणूक विधानसभेची कर्जत जामखेडमध्ये 90 विधानसभा लढवली. नंतर 92 जिल्हा परिषद लढवली. नंतर 95 आमदार झालो, 99 आमदार झालो, 2004 या ठिकाणी 3 पंचवार्षिक मी कर्जत जामखेडचा आमदार म्हणून निवडून आलो. आणि नंतर त्या ठिकाणी 2014 शिर्डी लोकसभामधून पहिला खासदार झालो. नंतर 2019 पुन्हा शिर्डी लोकसभामधून निवडून आलो. मी लहानपणापासून RSSचा कार्यकर्ता असल्यामुळे माझी दळणघडण जी आहे हिंदुत्ववाची विचारसरणीची असल्यामुळे मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. स्वर्गीय आशिष अडवाणी, प्रमोद महाजन, गोपीचंद्र मुंडे साहेब यांच्या जडणघडणामध्ये कार्यकर्ता म्हणून निवडून आलो. आणि हे करत असताना शिवसेना आणि भाजपची युती मुंबईमध्ये असल्यामुळे माझं सर्व त्या ठिकाणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांबरोबर माझे सलोख्याचे संबंध होते. परंतु युतीचा उमेदवार म्हणून विधानसभा 1990 1995 2004 आणि 2000 ह्या ठिकाणी ह्या निवडणुका मी युतीच्या शासनाचे लढवल्यामुळे या ठिकाणी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून 2009 जो खासदार म्हणून शिवसेनेचा निवडून आला होता ते 2014 तो काँग्रेसमध्ये गेल्यामुळे मला ह्या कोपरगावचे आमदार या ठिकाणी अशोक काळेसाहेबांनी मला शिवसेनेची उमेदवारी द्यावा आणि म्हणून ती मागणी केली. ह्या ठिकाणी लोकसभेतून मी निवडून आलो. या ठिकाणी नगर जिल्ह्यामध्ये पाण्याचा मी कर्ज जामखेडला आमदार असताना देखील कुकडीचा विषय होता. त्या अनेक 35 रखडलेला कुकडीचा प्रश्न 1995 मी आमदार झाल्यानंतर या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये खडसे साहेब असतील, शिवणकर साहेब असतील, मुंडे साहेब असतील यांच्या सर्वांच्या सहकार्याने आणि स्वर्गीय हशू अडवाणींनी त्यांना पहिलं बजेटमध्ये 10 कोटी रुपये दिले. आणि कृष्ण खोरे विकास महामंडळ झाल्यानंतर 1998 त्या ठिकाणी शेतकऱ्याला न्यायाची भूमिका आणि 35 रखडलेल्या शेतकऱ्याला पाणी देण्याचं भाग्य मला आमदार म्हणून कर्जच्या जनतेला देण्यात यश आलं. आणि ह्या मतदारसंघामध्ये 54 1980 निलवंडेला मान्यता मिळाली आणि शेतकरी त्यावेळेस 8 कोटीचा प्रकल्प होता तो आज 54 8 कोटीच्या प्रकल्पाची किंमत 5,177 कोटीवर गेलेली आहे. आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षेखाली ज्यावेळेस मीटिंग झाली आणि त्यावेळेस 5,177 कोटीला प्रशासकीय मंजुरी राज्य शासनाने दिली. त्यामुळे 54 रखडलेल्या प्रकल्पाला मान्यता देण्याचं काम आणि शेतकऱ्यांना पाणी आणण्याचं एक या ठिकाणी भाग्य वाटलं. 182 वंचित गावाला पाणी मिळण्याचं भाग्य मिळालं. त्यामध्ये शिवसेनेचे जे मंत्री मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले त्या मंत्र्यांमध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब देखील त्या शिष्टमंडळात होते. आणि सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी 54 रखडलेल्या प्रकल्पाला आपल्या काळामध्ये 2023 या ठिकाणी पाणी आलं. त्यामुळे तो आनंद उत्सव ह्या भागामध्ये झाला.
ह्या मतदारसंघामध्ये काम करत असताना ज्या संगमनेर सारख्या तालुक्यामध्ये 5,000 शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी पीक विमा भरला होता आणि 1 रुपये त्याचा शेर शेतकऱ्यांनी भरल्यानंतर 1,00,000 शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी पीक विमा भरला. त्यामुळे शेतकऱ्यांचा जो रिस्पॉन्स आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना जो अवकाळी पाऊस असेल दुष्काळ असेल त्याला 25% पैसे मिळालेले आहे. म्हणून शेतकऱ्यांना न्याय देणारं सरकार हे ठिकाणी शिंदेसाहेब युती शासनच आहे. त्यामुळे शिंदेसाहेबांचा आभार व्यक्त करू. जे होतकरू असते त्यांना हात मदत करण्याची भूमिका ठेवलेली आणि आम्ही दसरा मेळाव्याच्या दिवशी आझाद मैदानावर गेलो असताना मराठा समाजाचं जे 40 वर्ष रखडलेलं काम होतं त्यांचा मराठ्यांना आरक्षण मिळावं मनोज जरांगे पाटील यांनी जे लढा 5-6 महिन्यामध्ये केला त्या लढ्याच्या टायमाला शिवसेनेचा दसरा मेळाव्यामध्ये आझाद मैदानाला राज्याचे मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाला स्पर्श करून शपथ घेतली होती ह्या माझ्या कारखंडामध्ये मराठ्यांना मी आरक्षण मिळवून दे. आणि मला आनंद वाटतो की आज ह्या ठिकाणी युती शासन आणि युती शासनाचे जे नेते आहेत एकनाथ शिंदेसाहेब यांनी 40 वर्ष रखडलेला जो आरक्षणाचा प्रश्न होता ते सोडवण्याची भूमिका ठेवली. मी शिंदेसाहेब देवेंद्र फडणवीस आणि अजितदादाचा अभिनंदन करेन आणि जरांगे पाटलांचं देखील अभिनंदन. आपण लोकोपयोगी आणि लोककल्याणकारी योजना आपण राबवताना लोकांच्या जन आंदोलनाच्या रूपाने हे मान्यता करून घेतली आणि मराठ्यांना दिलासा देण्याचं काम मुख्यमंत्री आणि जरांगे पाटील यांचा अभिनंदन करून हे जो यश आहे त्याला शुभेच्छा देतो. मी एकनाथ शिंदेसाहेबांचं अभिनंदन करेन. ह्या मतदारसंघामध्ये एक तर 182 गावाला न्याय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली मिळाला. दुसरी महत्त्वाची 2005 जो काळा कायदा झाला जायकवाडीला पाणी देण्यात त्याला जर पर्याय निर्माण करायचा असेल त्याला तो सोडवायचा असेल तर घाट मातेचं पाणी समुद्र जाणारं पाणी आपल्या भागामध्ये अडवलं पाहिजे आणि ते अडवण्याचं काम आहे राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी एकनाथ शिंदेसाहेबांच्या सहकार्याने. या ठिकाणी आपण 115 TMची पाणी अडवण्याचा विषय या ठिकाणी नगरसारख्या भागामध्ये आणि शिर्डीसारख्या साईबाबांचा आंतरराष्ट्रीय राज्याचा दर्जा आहे आणि तिरुपती बालाजीनंतर देशामध्ये दुसरं देवस्थान आहे जिथं भक्त येतात. आणि म्हणून आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एक मागणी केली होती शेती महामंडळाची जागा आहे त्यामध्ये IT पार्क केला आणि साईबाबा तिथे रेल्वेची व्यवस्था आहे या ठिकाणी एअरपोर्ट आहे या ठिकाणी समृद्धी महामार्ग आहे सुरत हैदराबाद रस्ता आहे या ठिकाणी आग्रा दिल्ली रोड आहे अनेक रोडला कनेक्टेड असल्यामुळे आणि शेती मालमंडळाची जमीन असल्यामुळे 1,00,000 कामगाराला जे IT चे विद्यार्थी आहेत त्यांना रोजगार मिळेल. आणि बाबांच्या आशीर्वादाने जे मोठमोठे जे उद्योजक आहेत शिर्डीमध्ये यायला इच्छा आहे त्या लोकांचं आम्ही स्वागत करू. या ठिकाणी शिर्डीमध्ये IT पार्क निर्माण करू आणि 5-star MIDC या ठिकाणी संगमनेरमध्ये तळेगावमध्ये केली पाहिजे त्यामध्ये 1,00,000 लोकांना रोजगार मिळेल आणि त्यांना न्याय देण्याची भूमिका या ठिकाणी आपण घेऊ. त्यामुळे शिंदेसाहेबांचं विचार आणि आचार आणि काम करेल त्यात काही फरक नाही. शिंदेसाहेब या ठिकाणी सतत म्हणजे सकाळी 10 वाजल्यापासून पहाटे 4 वाजेपर्यंत कार्यकर्ते असतील मतदार असतील खासदार असतील आमदार असेल त्यांच्या मागण्याला कधी तत्पर सेवा देतात आणि तत्पर कारवाई होती. त्यामुळे ह्या मतदारसंघामध्ये मी खासदार म्हणून शिंदेसाहेबांचा जो प्रभाव आणि कामाची पद्धत आहे त्याला ह्या मतदारसंघ आहे. पण सर्वसाधारण कार्यकर्त्याचा मुख्यमंत्री होतो त्यावेळी त्यांच्या व्यथा असतील त्यांच्या कामाची पद्धत असेल ते सर्वसाधारण म्हणजे देणाऱ्या माणसाचा कार्यकर्त्याच्या रूपाने मतदाराच्या रूपाने खासदाराच्या रूपाने आमदाराच्या रूपाने अधिकाऱ्याच्या रूपाने सर्व रूपं या ठिकाणी मुख्यमंत्र्याकडे सादर करावं लागतात आणि त्याला न्याय देण्याचं काम आहे त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री करतात. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून योग्य माणूस मला वाटतं अनेक मुख्यमंत्री झाले सर्वात उत्तम मुख्यमंत्री हे राज्याचे एकनाथ शिंदेसाहेब असतील त्याबद्दल काही माझ्या मनामध्ये शंका आहे. काम करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबर जनतेने राहिलं पाहिजे. या ठिकाणी देशाचं नेतृत्व
ज्यांच्या हातात आपण देणार आहे त्या ठिकाणी सुरक्षित देश राहायला पाहिजे. आणि मला असं वाटतं देशाचं नेतृत्व करण्यासाठी ह्या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेब सर्वात योग्य आणि चांगला पंतप्रधान आहे. आपण अनेक वर्षे काँग्रेसचं राज्य बघितलं आणि राज्य बघितल्यानंतर परिस्थिती अशी आहे की आपण 2014 ज्यावेळेस ह्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने आघाडीचं सरकार एनडीएचं सरकार आलं त्यावेळेस लोकांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं. अनेक योजना आहे ह्या ठिकाणी, जलजीवन मिशन असेल, ह्या ठिकाणी गरिबांना धान्य मोफत असेल, ह्या ठिकाणी पीक विमा असेल 5 लाखाचं, ह्या ठिकाणी इन्शुरन्स असेल, त्या ठिकाणी जलजीवनच्या शेतकऱ्याला आणि 5 लाख रुपये PM किसान योजना असेल, अनेक योजना शेतकऱ्याला देण्याचं काम आणि मजुराला देण्याचं काम केलं असेल तर नरेंद्र मोदी साहेबांनी केलं. आणि म्हणून मला असं वाटतं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वरती काम करताना लोकसभेचं या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेबांकडे बघून ह्या मतदारसंघामध्ये लोक मतं देतील आणि त्यामुळे राज्यातले मुख्यमंत्री या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांचं काम आणि केंद्रात नरेंद्र मोदींचं काम उत्तम आहे. त्यामुळे दोघांचा संमिश्र केला तर महायुतीचा सरकार इथं चाललं आहे, सर्वसाधारण लोकांना न्याय देणार आहे आणि पंतप्रधान जगामध्ये भारताची उंची वाढवण्याचं काम देशाचे पंतप्रधान करत आहे. त्यामुळे लोकसभेचं नेतृत्व पुन्हा एकदा मोदी साहेबांच्या हातात देईल त्याबद्दल माझ्या मनात शंका नाही.